फ्रेंड्सच्यामुळे कळलेलं की ते इकडे येतात आणि त्यांना त्यांनी एक्सपिरियन्स त्यांचे शेअर केलेलं आणि महेश बेडेकर डॉक्टरांबद्दल पण मला त्यांनी सांगितलेलं. तर इथे जेव्हा मी हे केलं तेव्हा स्टार्टिंगला आमच्याकडे प्रॉब्लेम्स झालेले, तर मग डॉक्टरांनी आम्हाला चांगलं गाईड केलं. त्याच्यानंतर आम्ही श्रेया मॅडम ज्या होत्या त्यांचे बरेचसे वर्कशॉप्स अटेंड केले, तिन्ही त्यांचे वर्कशॉप्स जे होतात ते सगळे अटेंड केलेले आणि त्यातनं जे जे नॉलेज मिळालं ते सगळं वापरलं आम्ही. त्याच्यामुळे जो स्टार्टिंगचा प्रॉब्लेम होता ते कन्सिव्ह करा ते कन्सिव्ह झालं लगेच. मग त्याच्यानंतर 3 महिने पुढे कसं करायचं, महिला हँडल करायचं ते सगळं छान. त्यानंतर वाटलं ते की ह्या वेळेत पर्यंत पोहोचू आम्ही. पण खूप चांगला एक्सपिरियन्स झाला आम्हाला, एकदम हेल्दी आणि हॅपी बेबी झाला आम्हाला मिळाला. आम्हाला पण जे आधी नॉलेज ज्ञान नव्हतं ते आम्हाला ह्यांच्यामुळे कळलं आणि डॉक्टर म्हणजे आम्हाला अगदी मृण्मयीचं तर भावासारखी अगदी त्यांनी सगळी काळजी घेतली, त्यांची पूर्णपणे गाईड केलं आणि आम्हाला अगदी चांगला एक्सपिरियन्स आला आहे ह्या हॉस्पिटलमध्ये. सगळं स्टाफ वगैरे पण खूप काळजी घेते, खूप प्रेमाने सगळे वागतात, छान वाटलं अगदी. चांगला एक्सपिरियन्स एकदम, आणि नवीन बाळ घरी घेऊन जाताना आम्ही अगदी आनंदाने घेऊन जातोय, खूप छान एक्सपिरियन्स आला. आणि माझ्या मुलांनी व्हर्जिनियाहून मला फोन करून सांगितलं की तुम्ही आता पणजोबा झालात म्हणून, मला एवढा आनंद झाला की बाप रे विचारू नका. पण जे पण गायडन्स इथून आम्हाला मिळालं ते एकदम चांगलं मिळालंय. आम्ही आणि एवढे मोठे झाले पण आम्हाला जे ज्ञान नव्हतं ते आता ह्या एक्सपिरियन्स मध्ये खूप गोष्टी कळल्या आणि म्हणजे असं गायडन्स चांगला मिळाला आम्हाला. आणि अजून एक इकडे चांगली सोय आहे म्हणजे ते सोनोग्राफी आणि ह्याच्या ते तिकडच्या तिकडे असल्यामुळे खूप मदत झाली, त्यामुळे आम्ही एकदम इम्प्रेस झालो की लगेच कळतं, लगेच उपाय होतो आणि लगेच त्याच्यावर कारवाई केली जाते. त्यांनी खूप फरक पडला, जे म्हणजे मी बघितलं नाही असं दुसरीकडे कुठे, त्यामुळे खूपच फरक पडला आम्हाला तो. आणि म्हणजे शॉर्ट मीटिंग्स मध्ये पण जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कशी मिळेल ते सगळे म्हणजे सगळे डॉक्टर्स, आता बेबीचा पण डॉक्टर आणि त्यांच्याशी आम्ही एक दोनदाच भेटलो आतापर्यंत, पण त्यांच्याकडनं पण इव्हन डॉक्टर महेशकडनं चांगलं असं नॉलेज मिळतं. आणि ज्युनियर डॉक्टर पण असं एकदम व्यवस्थित हँडल करतात, असं वाटत नाही की कुठे कोणी धडपडतंय ना डॉक्टरने कसं डिसिजन घेऊ वगैरे असं नाही, एकदम कॉन्फिडंट आणि छान डॉक्टर. म्हणजे सगळे आम्ही पूर्ण विश्वास, रात्री रात्री पण तिथे राहिलो आम्ही 4 दिवस, रात्री रात्री उठून कुठे कोणालाही सांगितलं की याला जरा बांधून द्या, जरा मदत करा, तर लगेच यायचे. वाट पण बघायला लागायची नाही, कोणी सिस्टर असो कोणी असो, पटापट यायचे, पटापट बदलायचे, न वैताग तर न चेहरा कधी असं दाखवता. आणि अगदी बाळाचं प्रेमा निपिलू सोन्या करून खूप मजा आली आम्हाला. त्यामुळे चेहऱ्याची रेष अगदी जरा पण म्हणजे कळतं कोणाला आवडलं नाही असं काहीच नाही झालं, सगळ्यात चांगलं. आणि इव्हन जेवण वगैरे पण रुचकर आणि सारखं आग्रह करून वाढणं, अजून घ्या पूर्ण जेव भरपूर जेव असं म्हणजे घरच्या सारखाच अगदी. किंवा कधी आता जास्ती पॉटी केली किंवा काही केलं तर लगेच सगळे देत येतात की काही घाबरू नको, म्हणजे सिस्टर्स वगैरे पण येतात ते पण मला एक जरा म्हणजे असं दिलासा वाटतं, कारण पण एवढी मुलं बघतात दिवसभरात तरी लक्षात पण असतं आणि काळजी सगळं चांगलाच अनुभव आला. मला आतापर्यंत मसाले वाले बेडेकर आठवण माहिती होते, पण एवढं हॉस्पिटल एवढं असं त्यांच्या नावाचं रे बापरे. आम्ही मुंबईतले होतो त्याच्यामुळे आता ठाण्यात आमचा आताच पहिला एक्सपिरियन्स आहे. ठाण्यात हे लोक स्पेअर आहेत. हो द्या.